नमस्कार, आपण पाहताय ॲक्टिव मराठी न्यूज आणि मी आहे तुमच्यासोबत ऋषिकेश शेलार. आणि आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार पुढील बातमी बारामतीची. रुग्णांच्या नायकासाठी लढणारी संघटना रुग्ण हक्क परिषदेची कसबा येथे शाखा सुरू करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष उमेशजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तेजश्रीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर येथे प्रथमच रुग्ण हक्क परिषदेची शाखा कसबा येथे सुरू करण्यात आली आहे. यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षा तेजश्रीताई पवार, कार्याध्यक्ष प्रशांतजी गायकवाड, सचिव स्वातीताई भोसले, पुणे शहर अध्यक्ष अकबर मुलाणी, जिल्हा उपाध्यक्ष निलेश गजरमल, शहर अध्यक्ष सुयश बगाडे, शहर उपाध्यक्ष केदारभाऊ पाटोळे, पप्पू खरात, गुडड्डू मुलाणी, अक्रम बागवान आणि शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी चेतन गिटेसह कॅमेरामॅन केदार पाटोळे, ॲक्टिव मराठी न्यूज बारामती. तर मॅडम नमस्कार, मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर मॅडम, ही जी संस्था आहे आपली, ही कशा प्रकारे काम करते, काय ह्याचं उद्दिष्ट काय? आपली रुग्ण हक्क परिषद ही संघटना आहे, गेल्या 2 वर्षापासून पुण्यामध्ये कार्यरत आहे. ऑल महाराष्ट्रात आता कार्यरत झालेली आहे. तुमच्या बारामती शहरामध्ये शेख खरात यांच्या मार्फत आज आपण बारामतीत याचं पदार्पण केलेलं आहे. रुग्ण हक्क परिषदेमार्फत आपण बऱ्याच पेशंटची कामं करतो, बऱ्याच पेशंटना हॉस्पिटलची मदत लागते, ती मदत मिळवून देतो. म्हणजे काय, आपण त्यांना जाऊन ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गैरसोय होती, रुग्णांची गैरसोय होती, 2-3 लाखासाठी डेथ झालेली बॉडी हे हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस ठेवतात. त्यावेळेस ज्यावेळेस आम्हाला असं कळतं, त्यावेळेस आम्ही स्वतः जाऊन ते बॉडी बाहेर काढणं किंवा हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट असेल त्याची मदत करणं, अशा गोष्टी आम्ही पुण्यात करतो. आता पुण्यात करता करता आता पूर्ण महाराष्ट्रात करत आहे. आता महाराष्ट्रात करता करता आपल्या बारामती जिल्ह्याचं पदार्पण झालेलं आहे. तर मला वाटतं की इथे सर्वांनी मिळून असं छान काम करावं. धन्यवाद मॅडम. ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव मराठी न्यूज.